नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये भरती निघालेली याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत या एकशे चोपन्न जागा असणारे आणि ही जी जाहिरात आहे ही ग्रुप सी साठी असणार आहे आणि याच्यासाठी शिक्षण आहे हे फक्त बारावी लागणार आहे मित्रांनो या जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती म्हणजे बारावी नंतर अजून काय कोर्स लागणार का जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल याच्या सर्व सर जाहिराती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या चला करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये ही भरती निघालेली याच्यामध्ये जे पहिलं पद असणार आहे हे अनुरेखकचं असणार आहे अनुरेखेकचं पद आहे आणि याच्यासाठी एकूण ज्या जागा दिलेल्या दिले। आहेत एक दिले ते एकशे सव्वीस जागा असणारे अनुरेखकसाठी एकशे सव्वीस जागा दिलेल्या आहेत त्याचबरोबर याच्यासाठी जो पगार दिलेला आहे हा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हा पगार असणार आहे त्याच्यासाठी आणि हे गटकासाठी साठी पद असणारे गटकेची जाहिरात आहे मित्रांनो या जाहिरातीसाठीचा जो फॉर्म आहे हा अठरा तारखेला चालू झाला अठरा तारखेला अकरा वाजता चालू झालेला आहे अठरापासून चालू झालेलं आहे आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे ही सतरा नोव्हेंबर असणार सतरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे एक महिना कालावधी टोटल आणि फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटच्या लिंक आहे याच्यावर जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता किंवा आपल्या वेबसाईटवर जो अर्ज आहे तो उपलब्ध आहे किंवा आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे किंवा टेलिग्रामचं चॅनल आहे तो जॉईन करून घ्या त्याच्यावर सुद्धा या जाहिरातीचे जे काही पीडीएफ आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही लिंक आपल्या युट्यूब चॅनलवर मी दिलेले आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या अबाउट सेक्शनमध्ये दोन्ही लिंक ऍड केलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी दिलेला आहे अठरा ऑक्टोबर पासून जाहिरात चालू झालेली सकाळी अकरा वाजल्यापासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत ही जाहिरात असणार आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं सतरा तारखेला तुम्हाला बारा वाजेपर्यंत हा फॉर्म भारता येणार सतरा नोव्हेंबर असणार शेवटची तारीख त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्मसाठी जी फी असणार आहे फी भरण्याचा जो कालावधी दिलेला आहे हा अठरा नोव्हेंबर असणार आहे एक दिवस एक्स्ट्रा असणार आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हो म्हणजे फॉर्म जरी तुम्ही सतरा तारखेपर्यंत जरी भरला दुसऱ्या दिवशी तुम्हाला फी भरता येणार आहे पण शक्यतो काय करायचं तुम्हाला फॉर्म लवकरात लवकर भरायचं आहे कारण शेवटच्या दिवशी जी ऑनलाईनची वेबसाईट फॉर्म भरण्याची पूर्ण डाऊन होऊन जाते तुमचं पेमेंट क्लिअर होत नाही पेंडिंगमध्ये पडतं तर काही जणांचे फॉर्म आहेत हे सबमिटच होत नाहीये त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला लवकरात लवकर आहे ही जी तारीख दिलेली आहे शेवटची तारखा आहेत पण शक्यतो लवकर फॉर्म भरून घ्या तुम्ही त्याच्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे प्रवेश पत्र आहे आणि ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे तुम्हाला ते अपडेट चेक करत राहावं लागणार आहे किंवा तुम्ही जो मेल आयडी देणार आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर देणार आहे तो तु, तुम्हाला चालू आहे त्याच्यावर त्याचं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा आपल्या व्हॉट्सअपचं चॅनेल जॉईन करून घ्या किंवा युट्यूबचं चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावर आपले परीक्षेचे अपडेट असतील किंवा नवीन जाहिराती काय आल्या याचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात त्याच्यामुळे ते दोन्ही चॅनेल जॉईन करून घ्या त्याच्यानंतर पुढे यायचं आहे याच्यामध्ये शैक्षणिक अर्थ दिलेले शिक्षण काय काय लागणार आहे अनुरेखेचं पद असणारे गटकसाठी ही जाहिराती याच्यामध्ये एक शैक्षणिक अर्थ याच्यामध्ये काय दिलेलं आहे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षेनंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेमधून दोन वर्षाचे आरक्षकचा तुमचा अभ्यासक्रम झालेला असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा किंवा जरी तो जरी नसेल दुसरा ऑप्शन दिलेला आहे शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्थ म्हणजे त्या लेवलची कोणतीही दुसरी शैक्षणिक अर्थ असेल तर त्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर पुढे दिलेले तांत्रिक अर्थ दिलेले याच्यामध्ये तुम्हाला ॲटोकॅड असणं गरजेचं आहे ॲटो कॅड तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे ॲटो कॅड पाहिजे प्लस बारावी पाहिजे बारावी आणि ॲटवोकेट हे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे ज्यांचं कोणाचं बारावी नंतर आय टी आय झालेलं आहे त्यांनी फॉर्म नक्की भरा त्यांना फॉर्म भरता येणार आहे ॲटव्होकेट झालेलं असणं गरजेचं मित्रांनो जरी तुमचं आय टी झाला नसेल दुसरा एक ऑप्शन आहे तुमची बारावी झालेली प्रायव्हेट संस्थेमधून तुमचं ॲटवोकेट झालेलं असणं गरजेचं आहे ते सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर पुढे एक ऑप्शन दिलेला अवकाशी नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट तुमचं एक लागणार आहे ते जरी नसेल तर हे चालणार आहे दोन्हीपैकी एक त्याच्यानंतर वय दिलेले जाहिरातीसाठी वय काय असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष असणारे जनरल कॅटेगरीसाठी असणारे त्याच्यानंतर मागासवर्गीय असणारे मागासवर्गीय खेळाडू आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी पाच वर्षांची सूट असणार आहे त्याच्यानंतर पुढं दिव्यांग दिले भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत चालणार आहे आणि उच्चतम वयोमर्यादा दिलेली ही पंचावन्नपर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर परीक्षा शुल्क दिलेली फी किती लागणार आहे फॉर्मसाठी राखीव ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये आहे एक हजार रुपये त्याच्यानंतर राखीव कॅटेगरीमधले जे उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी असणार आहे त्याच्यानंतर जे कोणी माझी सैनिक असेल माझी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आहे म्हणजे फी आहे यांच्यासाठी फ्रीमध्ये फॉर्म असणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये विभाग दिलेले कोणत्या विभागासाठी किती जागा असणार आहे संपूर्ण माहिती दिलेली याच्यामध्ये पहिले दिलेलं आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये किती जागा असणार आहे या ठिकाणी दिलेले तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता ती कॅटेगरी चेक करून घ्या त्या कॅटेगरीमध्ये जागा आहेत त्या सर्वसाधारण मध्ये किती असणार आहेत महिलांसाठी किती आहेत खेळाडूसाठी आहेत का हे सर्व चेक करून घ्या त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म आहे हे झालं कोकण विभागाचं त्याच्यानंतर पुढचा जो विभाग दिलेला आहे हा पुण्याचा आहे पुण्यासाठी या किती जागा असणार आहे पहा या ठिकाणी आहे हे चेक करून घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते त्याच्यानंतर याच्यामध्ये टोटल ज्या जागा आहे तीच भरणार आहेत आणि एक जे आहे हे दिव्यांगासाठी असणार आहे हे चेक करूनच भरा दिव्यांग उमेदवार असेल तर या ठिकाणी चेक करा तुमचं जे पद आहे हे एक असणार आहे हे पहा वरती पण दिलेलं आहे याच्यामध्ये एक पद आहे अशा प्रकारे तुम्हाला ते चेक करून घ्यायचे पुढचं जे विभाग दिलेले हे नाशिक विभाग असणार आहे नाशिक विभागामध्ये टोटल ज्या जागा आहेत ह्या पंचवीस आहे ह्या कॅटेगरी वाईज आहे हे पहा पाहून घ्या त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग दिलेले आहे याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या बावीस जागा असणार आहेत एक पद आहे दिव्यांगासाठी प्रत्येक ठिकाणी एक पद दिलेलं आहे दिव्यांगासाठी एक पद असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो विभाग दिलेला आहे हा अमरावती विभाग असणार आहे याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिल्या आहेत यात दहा जागा असणार आहेत त्याच्यानंतर पुढचा विभाग दिलेला आहे नागपूर विभाग आहे याच्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत या चौदा जागा असणार आहे फक्त नागपूरसाठी चौदा जागा आहेत अशा प्रकारे टोटल जे विभाग दिलेले हे सहा विभाग असणार आहे सहा विभागांसाठी ही जाहिरात आहे हे एक पद असणार आहे मित्रांनो हे एका पदासाठी अनुरेखेकचं एक जे पद आहे याच्यासाठी या जागा दिलेल्या त्या एकशे सव्वीस आहे बाकीच्या ज्या जागा आहेत त्या दुसऱ्या पीडीएफ मध्ये दोन पी एफ आहे दोन पदांसाठी सेपरेट पीडीएफ दिलेले आहेत आता आपण जे दुसरं पद असणार आहे ते पाहूयात हे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे दुसरं पद ओपन केलेले कनिष्ठ आरखेएफचं असणार आहे हे गट क साठीच असणार आहे याच्यासाठी जो पगार दिलाय पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याच्या दरम्यान असणार आहे आणि याच्यासाठी अठ्ठावीस जागा असणार आहे याचा जो टायमिंग आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा हे सर्व काही सेम असणार आहे कारण एकाच याच्यातली जाहिरात आहे फक्त तुम्हाला ज्या पीडीएफ आहे पदानुसार ती जाहिरात सेपरेट केलेली म्हणजे दोन पीडीएफ त्याच्या तयार केलेले आहेत आणि ही जी भरती याच्यासाठी विभाग दिलेले आहेत पुणे विभाग असणारे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर हे अमरावती विभाग आहे याच्यासाठी या जागा असणार आहे याच विभागामध्ये ह्याच्या जा जागा आहे कनिष्ठ आरक्षकसाठी असणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे हे प अनुसूचित जाती जमात विजा अ दिले ब कड किंवा इतर मागसवर्ग अशा प्रकारे कॅटेगरी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ओपनच दिले आर्थिक दुर्बल घटक दिलेले जागा हो का का ले ले जा ले ले हे जागा चेक करून घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते त्याच्यानंतर खाली आहे याच्यामध्ये जो फॉर्म भरण्याचा कालावधी हा सेमच आहे म्हणजे काही वेगळं काही नाही वेळापत्रक दिलेलं आहे पहा अठरा ऑक्टोबरला फॉर्म चालू झालेला आहे ते सतरा नोव्हेंबर पर्यंत फॉर्म चालू असणार आहे नंतर हे सेमच आहे सर्व प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं सर्व काही या वेबसाईटवर हे मी आता सर्व काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेलीच आहे त्याच्यानंतर आपण शिक्षण पाहूया शिक्षण काय काय लागणार आहे याच्यामध्ये कनिष्ठ आर्थिक घटकसाठी याच्यामध्ये शिक्षण जे आहे हे बारावी असणं गरजेचं आहे बारावी दोन्ही पदासाठी बारावी असणं गरजेचं आहे बारावी जर नसेल दुसरं एक ऑप्शन दिलेला आहे शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्थ हे पाहिजे म्हणजे कोणतंही आय टी आय असेल त्या लेवलचं त्या लेवलचं पाहिजे दुसरं चाल कोणतंही चालणार नाही जे शिक्षण मी आत्ता आधीच्या पदालाच ऐनते आर केचं जे पद होतं सेम तेच शिक्षण असणार आहे ॲटोकॅड लागणार आहे जे मी आत्ता माहिती दिलेली आहे तेच सर्व वेगळं काही नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये वय पण हे सारखंच असणार आहे म्हणजे वयामध्ये पण चेंजेस नाही आहे हे पहा पंचावन्न वर्ष पंचेचाळीस पंचावन्न हे सेम असे सर्व काही परीक्षा शुल्क जे आहे हे पण सुद्धा सेम आहे एक हजार रुपये फी असणार आहे आणि राखीव जे उमेदवार असणार आहे यांच्यासाठी नऊशे रुपये फी असणार आहे संपूर्ण फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे ऑनलाईन फॉर्म आहे फॉर्मची लिंक पीडीएफ संपूर्ण आपल्या चॅनेलवर आहे चॅनेल जॉईन करून घ्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड केलेली अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म संदर्भात काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत थँक्यू